बाळासाहेबांना मी शब्द दिला, म्हणाले शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, शिवसैनिकाला पालखीत बसवणार। आम्ही सगळे विचार करू लागलो, कुठल्या शिवसैनिकाला बसवणार, कुठल्याला संधी मिळणार। परंतु हे महाशय टुनकन उडाले आणि टुनकन त्या खुर्चीत जाऊन बसले, सगळं सोडून दिलं, मागचा पुढचं सगळं सोडलं आणि मना म्हणाले मला कुठं व्हायचंय। पवार साहेबांनी सांगितलं, पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली, हे काय लपत नसतं। तुमचं तर 2004 पासूनच बसायचं, रामदास भाई आणि गजाभाऊंना इकडे यांना माहिती आहे, 2004 पासून सगळ्यांना त्यांना माहित आहे। परंतु ते जुगाड लागत नव्हता, जुगाड लागत नव्हता। जसं विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले रे आले, लगेच त्यांनी सांगितलं आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत। अरे तुम्ही युतीमध्ये लढले? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।